लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। आता शिवाजी दादा यांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये होणार आहे, आजीदादांच्या राष्ट्रवादी बरोबर, आणि धनगरवाडीचे सरपंच आपल्या बरोबर आहेत महेश भाऊ शेळके। महेश भाऊ काय सांगाल, सुरू लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे, एका बाजूला शिवाजी आदर पाटील, ही लढत पुन्हा ह्या पंचवार्षिकला सर्वसामान्यांना पाहायला मिळते, तुमचं काय मत याच्यावर? निश्चितपणानं ही जी आता जी सुरू लोकसभा मतदारसंघाची जी लढत होती होणार आहे, ही लढत सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून सातत्याने त्यांचा केलेला आहे 5 वर्षाचा विकास, आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून गेलेला एक निष्क्रिय खासदार, ज्या खासदारांनी निवडून गेल्यानंतर सर्वसामान्य जनतेकडे पाठ फिरवली, अशा खासदारामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। जे आरोप केले जात आहेत पाठ फिरवली गेली आहे, हे सगळे आरोप करताना शिवाजीदादा गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये दिसले नाही असे आरोप केले जात आहेत, त्याबद्दल काय वाटतं? शेतकऱ्यांच्या आंदोलनात शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे व्यथा असतील, कांदा निर्यात बंदी असेल किंवा सोयाबीनचे उतरलेले जे बाजारभाव असतील, याच्या अनुषंगाने जिथे जिथे पाठपुरावा करायला पाहिजे त्या त्या ठिकाणी शासकीय पातळीवरती आठराव पाटलांनी हा पाठपुरावा केलेला आहे। डॉक्टर अमोल कोल्हे, कांद्याच्या संदर्भात आंदोलन करताना जुन्नर मध्ये किंवा काही विविध ठिकाणी दिसले आपल्याला पाहायला मिळाले जुन्नर तालुक्यातल्या काही ठिकाणी, त्याबद्दल काय वाटतं? त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी भाग घेतलाय की नाही घेतला? नाही, 100 आंदोलनामध्ये भाग घेतलाय, परंतु तो शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी तुम्ही खऱ्या अर्थाने तिथे आला होतात का? तुम्हाला मालिकांमधून सुट्टी मिळाली होती, एखाद्या एपिसोडची शूटिंग मध्ये तुम्हाला सुट्टी मिळाली होती, हे पण देखील पाहणं गरजेचं आहे ना, कारण तुम्ही आंदोलन केलं त्यानंतर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही, आंदोलन झाली सुद्धा तुम्ही केलं त्याच्या दुसऱ्या दुसऱ्या वर्षी तुम्ही तुमच्या शूटिंग मध्ये व्यस्त झाला होता, याचाच अर्थ काय? तुम्ही त्या आंदोलनामध्ये फक्त सहभागी झालात परंतु त्या आंदोलनामध्ये तुम्ही सक्रिय नव्हता। सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये महत्वाचे दोन मुद्दे, त्या मुद्द्यांवरती श्रेयवादाची लढाई भरपूर वेळा पाहिली आपण, एक आहे बैलगाडा शर्यत आणि दुसरं आहे केलेले बायपास रोड, यामध्ये तुम्हाला काय वाटतं? कसं आवराव, हे सगळ्या जनतेला माहिती आहे की पाठीमागच्या लोकसभेला 2019 जी निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये ऑलरेडी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी यांनी जे बायपासेस जे आहेत, त्याच्यामध्ये आपला आळ्याचा बायपास असेल, पिंपळवंडीचा बायपास असेल, नारायणगावचा बायपास असेल, कळमचा बायपास असेल, मंजरचा बायपास असेल, हे जे काय खेडचा बायपास असेल, हे बायपास ऑलरेडी मंजूर केले होते आणि त्याचे टेंडर टेंडर देखील झालं होतं, परंतु त्या मीन वाईल दरम्यान त्या दरम्यान मध्ये निवडणुका लागल्या म्हणून टेंडर प्रक्रिया थोडी लेट झाली। बऱ्याच वेळा असं पण होतं की ज्यावेळेस एखादा प्रतिनिधी निवडून जातो दिल्लीमध्ये, त्यावेळेस एखाद्या संघटनेचं छोटं चिन्ह सुद्धा संसदेत घेऊन जाता येत नाही, आपल्या पक्षाबद्दलची असणारी घोषणा सुद्धा आत देता येत नाही, तो देशाचा प्रतिनिधी असतो। मग त्यावेळेस नितीन गडकरी हे एका विशिष्ट पक्षाचे आहेत, त्यांनी विशिष्ट पक्षासाठी काम केले किंवा कोणत्या व्यक्तीसाठी त्यांनी काम मंजूर करून दिले, असं बोलणं योग्य वाटतं का तुम्हाला? काय वाटतं? नाही, आम्ही पक्ष चिन्ह बोललोच नाही साहेब, तरी पण हा पक्षाचा श्रेयवाद श्रेयवादाची लढाई तुम्ही म्हणतात की नाही? जे 5 बायपासेस जे होते ते मंजूर कुणी केले होते? महायुतीच्या सरकारनेच केले होते ना, भाजपच्या सरकारनेच केले होते ना, ठीक आहे, आठव पाटांचा पराभव झाला असेल, परंतु मागणी कुणी केली सातत्याने लोकसभेमध्ये, संसदेमध्ये मागणी कुणी होती 5 बायपासेसची? ही मागणी शिवाजी आठव पाटलांनी केली होती, आणि मग पूर्ण कोणाच्या कालावधीमध्ये झाली? भाजपाच्याच कालावधीमध्ये झाली ना, ते खात्री बदल असेल। या गोष्टी होत असताना आताची निवडणूक जी होते त्या निवडणुकीमध्ये हे विषय हाताळले जात आहेत, मग बैलगाडा सुरू करण्यामध्ये श्रेय कोणाचं? साहेब, आता जी पिटाने जे रिपिटेशन दाखल केलं होतं, म्हणजे पिटाजी प्राण्यांची जी संघटना आहे, या संघटनेने तिला चॅलेंज कोर्टामध्ये दिलं होतं, मग त्या कोर्टामध्ये चॅलेंज केल्यानंतर त्याला वकील कुणी दिला? वकील कुणी दिला? त्याला बाकीची रस्ता देत कुणी पुरवली? एकट्या शिवाजी आठराव पाटलांवरती या बैलगाड्याच्या संदर्भामध्ये अनेक केसेस शेतकऱ्यांबरोबर दाखल झालेले आहेत, त्याच्यामध्ये 307 सारखा गंभीर गुन्हा देखील सुद्धा शिवाजीवर दाखल झालेला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये या गोष्टी एकंदरीत होत असताना लोकसभेमधली काही भाषणे आहेत, जी भाषणं आपण या ठिकाणी पाहिलीत, शिवाजीदादांनी त्याच्या अगोदर पण काही मुद्दे मांडलेत, डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या अधिकृत पेजवरती सुद्धा असे व्हिडिओ दिसतात, त्याबद्दल काय वाटतं? कोणाच्या पेज वरती दिसतात? डॉक्टर अमोल कोल्हेंच्या पेज वर सुद्धा आहेत आणि शिवाजीदादांचे जुने व्हिडिओ आहेत बैलगाडा संघटनेचा। काय साहेब, बघा, बैलगाड्या शर्यत ही बंद झाली होती, जी बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी सर्वांना माहिती आहे,
ज्या काही लिगली प्रोसेस आहेत त्या पूर्ण कोणी केल्या, त्याचा पाठपुरावा कोणी केला, हे तर काही झाकून राहिलेलं नाही बरोबर. अमोल कोल्ह्यांच्या पेज वरती दिसत असतील मान्य मला, परंतु एखादी गोष्ट जर कॉन्क्रीट गोष्ट व्हायची असेल, कॉन्क्रीट गोष्ट जर एखादी व्हायची असेल, एखादी गोष्ट जर कोर्टा जर निकाल जर लागायचा असेल तर त्याला काळ हा लागतो. 5-10 वर्षामध्ये काही 1-2 वर्षामध्ये ही केस निकाली लागण्यासाठी नव्हती, त्यासाठी जे सगळे पुरावे जे होते ते देण्याचं काम बैलगाडा शहराचे 100 कावळा बसायला फांदी मोडला साहेब, एक वेळ झालेली आहे. बाकी शेवटचा प्रश्न, या वर्षीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढली जाईल? साहेब ते मागील जे प्रकल्प बाकी होते ते प्रकल्पावरती पहिली गोष्ट फोकस केला जाईल. त्याच्यामध्ये जे खासदार विद्यमान खासदार निवडून गेले होते ते सर्वसामान्य जनतेला मिळाले भेटले नाहीत. जो खासदार निधी तुम्ही मीडियाच्या माध्यमातून आम्ही पाहिले साहेब, त्यांचा जो खासदार निधी होता तो खासदार निधी खर्च झालेला नाही. आपण विकासाच्या मुद्द्यावरती बोलूयात ना, मला वाटतं की सर्वसामान्य लोक महागाईने त्रस्त झालेले आहेत, महागाई ओरडत आहेत, त्यावरती लढवली जाणार नाही का? जगामध्ये कुठल्या देशामध्ये महागाई वाढली मला सांगा, श्रीकडे कुठल्या देशामध्ये महागाई वाढली नाही? तिथे निवडणुका होत नाहीत, होतात की तिथे होतात, दिवसेंदिवस महागाई वाढत जाणार आहे. आपण ते स्वीकारलं पण पाहिजे ना, सर्वांनी स्वीकारलं पाहिजे, दिवसेंदिवस महागाई वाढणारच आहे. आता महेश शेळके नावाचा व्यक्ती राष्ट्रवादी दिसणार आहे की शिवसेना? मी जिथे आहे शिवसेनेमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही शिवाजी आढळ पाटलांचं एक दिलाने एक जीवाने काम करणार आहे. मागच्या वर्षी घड्याच्या विरोधात प्रचार केला, यावर्षी घड्याळ चालायला लागणार लोकांना, त्याबद्दल काय वाटतंय? निश्चितच कुठेतरी मनाला काहीतरी वाटतंय, कुठेतरी मनाला काहीतरी खेद वाटतो की आपण ज्या पक्षाच्या विरोधामध्ये आपलं आयुष्य संपूर्ण वेचलं गेलं, ज्या पक्षाने केसेस घेतल्या, केसेस घेतल्या, अनेक केसेस अंगावरती घेतल्या, सर्वसामान्य लोकांसाठी केसेस अंगावर घेतल्या, आणि त्याच पक्षाची आज युती होते. परंतु आनंद एका गोष्टीचा आहे की महायुतीचा उमेदवार निश्चितपणाने आम्ही त्याचं कार्य एक दिलाने काम करणार आणि त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचा पराकाष्ठा करणार. धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. अशा अनेक प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींच्या घ्यायच्यात. माझ्या बरोबर आता एक युवक आहे, तो युवक या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल त्याची भावना काय ती व्यक्त करतोय. दादा काय नाव आहे तुझं? लौकिक खन्नाळे. थोडी जोरात बोला बघा. लौकिक खन्नाळे. दादा काय सांगशील, सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढली जाते, पुन्हा एकदा तेच दोन उमेदवार समोर आहेत पण चिन्ह मात्र वेगवेगळी आहेत, या दोन व्यक्तींबद्दल काय प्रतिक्रिया तुझी? हे पा, जनतेचं काम करायचं म्हणजे चिन्ह महत्वाचं नाहीये, जनतेचं काम करायचं म्हणजे माणूस महत्वाचा आहे. जो माणूस तळागाळापासून जर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जो माणूस काम करतो तो या ठिकाणी खऱ्या अर्थानं खासदार म्हणू शकतो. अशा आणि हे काम खऱ्या अर्थानं आतापर्यंत 20 वर्ष दादा करतायत, त्यामुळे जनतेलाही माहिती आहे आता कोण खासदार होणार, त्यामुळे जनता शिवाजी आढळ पाटीलच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आणि दादा जवळपास 2-3 लाख मताच्या फरकाने या वर्षी या पंचवार्षिकला हजर होतील हा जनतेला विश्वास आहे. दादांचा मुद्दा या ठिकाणी आहे की दादा या दादांचा मुद्दा आहे की दादा निवडून येतील. अजून काही मुद्दे आहेत की डॉक्टर अमोल कोल्हे हे लोकसभेमध्ये वेगळ्या पद्धतीने प्रश्न मांडतात, मांडत असताना असं सांगितलं जाते त्यांच्याकडून की बायपासचा प्रश्न असेल, बैलगाडीचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, किंवा ह्या लोकसभेमध्ये 19,000 कोटीचा मी त्यांच्या पत्रकामध्ये पाहिले एवढा निधी आणलाय, त्या काळामध्ये शिवाजीदादा यांनी कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया दिली नाहीत, त्यावेळेस शिवाजीदादा कुठे पाहायला मिळाले नाहीत असं त्यांच्यावर सुद्धा टीका केली जाते. आणि पक्ष नेहमी बदलत राहतात इकडून तिकडे असा आरोप केला जातो दादावर, त्याबद्दल काय वाटतं? नाही हे पहा, तुम्ही बायपासचं जर म्हणाल तर बायपास हा ज्यावेळेस दादा खासदार होते 2019 दादांच्या काळामध्ये बायपासची वर्क ऑर्डर निघालेली आहे, बायपासची मंजुरी 2019 आहे, त्याची कागदपत्रही दादांकडे आहे. दादांनी याबाबत त्यांना समोरासमोर बोलवलं होतं कोल्हे साहेबांना, पण ते त्या ठिकाणी आले नाही प्रेस कॉन्फरन्सला, त्याच्यामुळे बायपासच्या बद्दल तर त्यांनी बोलूच नाही. बैलगाडा शर्यत, बैलगाडा शर्यतीसाठी त्यांचं काहीच योगदान नाही. दादांवर 4-5 गुन्हे दाखल आहे बैलगाडा शर्यतीच्या आंदोलनावर, मग ते चाकणचं आंदोलन असेल, मुंबईचं आंदोलन असेल, अशी अनेक आंदोलनांचे गुन्हे दादांवर दाखल आहे. कोल्हे साहेबांनी काय केले बैलगाडा शर्यतीसाठी, त्यांनी स्वतः दाखवून द्यावं. आणि अजून एक पक्ष बदलायचा आरोप होतोय इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारल्या जातात असं म्हटलं जातंय. हे पहा, पक्ष बदलायचा आरोप कशामुळे होतोय? पक्ष कोणी कोल्हे साहेब म्हणतात बेडूकोड्या, बेडूकोड्या कोल्हे साहेबांनी काय केलं? ज्या वेळेस कोल्हे साहेब सर्वात पहिल्यांदा मनसेमध्ये होते, त्यानंतर शिवसेनेत आले, शिवसेनेतून शिवसेनेनंतर शरद पवार साहेबांनी त्यांना उमेदवारी घोषित केली, शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेले, राष्ट्रवादीमध्ये गेले, त्यानंतर अजित पवार साहेबांच्या शपथविधीलाही हजर होते.
शपथ विधीला हजर होते. मग तुम्ही बेडुकड्या कोण मारते? दादा गेली 20 वर्ष दादा शिवसेनेचे एकनिष्ठ आहेत, केवळ जनतेच्या हितासाठी आणि जनतेच्या हितासाठी, आणि फक्त ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली नाही म्हणून दादा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दादा राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार आहेत. मागच्या वर्षी तुम्ही दादांचा प्रचार केलाय 100%, यावेळेस धनुष्यबाणाचा प्रचार केलाय. हो धनुष्यबाण, यावेळेस त्या गडाच्या विरोधात प्रचार केला होता, या वर्षी गडाचा प्रचार करणारे काय वाटते? काही वाटत नाही. दादांसाठी आम्ही कुठल्याही चिन्हाचा प्रचार करायची आमची शिवसैनिकाची आणि सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची तयारी. मागच्या वर्षी हेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तुम्ही बोलत होता. हो बोलत, ज्या दिलीप वळसे, ज्या दिलीप वळसे पाटलांनी कोल्हे साहेबांना बरोबर घेऊन 6 मतदारसंघ पिंजून काढले, त्या दिलीप वळसे पाटलांवर 1 कोल्हे साहेब आज टीका करतायत. मग यांची तरी किती नीतिमत्ता आहे हे त्यांनी पण समजून घ्यायचं. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्या सोबत या ठिकाणी दादांना जास्तीत जास्त मत ठिकाणी निवडून देण्यासाठी आमच्या सोबत काम करतील. धन्यवाद. अजूनही काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आता बैलगाडा घाटामधला बुलंद आवाज अलाउन्सर आहेत बरोबर आपले इथे. आमच्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा. माधवराव साहेबराव आढळराव पाटील, त्यांना सगळीकडे आढळराव म्हणून ओळखलं जातं, अलाउन्सर म्हणून. सुरू लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, प्रत्येक घाटात तुम्ही दिसता. बैलगाडा चालू करण्याचे सह्य किंवा बैलगाडा चालू करण्यासाठी प्रामुख्याने प्रामाणिक प्रयत्न कोणी केले? प्रथमतः त्यावेळेस प्रथमतः बंदी आली, त्यावेळेस सर्वात अगोदर जर पाहिलं तर खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील हे सर्व श्रेय प्रथम त्यांनी, त्याच्या बंदी आल्याच्या नंतर जो स्टे मिळवला तो सर्व श्रेय खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांना. याच्यामध्ये त्याच्यानंतर मग बरीचशी मंडळी एकत्र आली की, आणि त्याच्यानंतर मग पुढं आतापर्यंत दादांनी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य. कोल्हे साहेब म्हणतात की घाट चालू कर, बैलगाडा चालू करण्यामध्ये त्यांचं मोठं या प्रयत्न किंवा त्यांचे प्रयत्न जास्त आहे असं म्हणतात, त्याबद्दल काय वाटतं? कुठल्याही प्रकारे त्यांचा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम बैलगाडा चालू करण्यामध्ये त्यांचा कुठल्याही प्रकारचे सहभाग नाही. हे संपूर्ण आम्हा सर्व गाडी मालक असतील, प्रेक्षक मंडळी असतील, आम्ही सर्व अनाउन्सर मंडळी असतील, ज्यांनी खऱ्या अर्थाने अखिल भारतीय बैलगाडा संघटना याच्यामध्ये रेस मध्ये राहिली आणि त्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा हा सगळा विजय आहे आणि आपल्या सर्व गाडी मालकांचा विजय आहे. मागच्या वर्षी अमोल कोल्हे याच मुद्द्यावर निवडून आले का असं वाटतंय तुम्हाला? बैलगाड्याच्या नाही, बैलगाड्याच्या मुद्द्यावरती निवडून आलेले नाही, त्याला एक वेगळाच कार्यक्रम पाठीमागच्या वेळेस राबवला गेला तो. कारण त्यावेळेस एक शब्द खासदारांच्या तोंडामध्ये घातला आणि त्याचा श्रेय भाग म्हणून की एका बाजूला जे आपण म्हणतो ना की आपण सांगितलं का हा हा अशा असा माणूस आहे म्हणून ती संपूर्ण एकगठ मत त्यांना मिळाली म्हणून ते त्यावेळेस खासदार झाले. आता एवढ्या वेळा घाटावर असता तुम्ही, एवढी लोक तुम्हाला भेटतात सगळी काय, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचं पारडं मजबूत होतं? तुम्ही आता सभेत आले तर दादांचं नाव 100% घेणार बरोबर आहे, तरी पण मुद्दा असा कोणता मुद्दा असेल का त्याच्यावर या दोन उमेदवारांमध्ये रस्सीखेच चालू असेल, त्या मुद्द्यावर मत विटले जाईल, असा कोणता मुद्दा आहे ज्वलंत त्याच्यावर निवडणूक लढली जाईल मुद्दा? याच्यावरती एकच मुद्दा आहे की ज्या वेळेस प्रथम निवडून आले आणि निवडून आल्याच्या नंतर 4.5 वर्ष गायब झाले, कोणाच्या सुखदुःखामध्ये नाही, कोरोना काळामध्ये नाही, कुठल्या प्रकारचं सहकार्य नाही, कोणाच्या कार्यक्रमामध्ये नाही किंवा कुठल्या घाटामध्ये नाही, हा एकच मुद्दा त्यांना तो भारी पडणार आहे. आता तुमचं धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. भेटत नक्की. अजूनही काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहे.